तर चला बाळांनो, आज आपण लर्न करूया आपला राहिलेला नेक्स्ट पार्ट. ओके, लास्ट लेक्चरला आपण फिफ्थ पार्ट लर्न केला, आता आपण हा सिक्स्थ पार्ट लर्न करतोय, रिप्रोडक्शन इन प्लांट्स. बाळांनो हे पार्ट्स खूप आहेत, ठीक आहे, पण एक स्मॉल स्केलवर आहेत की ज्यामुळे तुम्ही बोर होणार नाही, अर्ध्या अर्ध्या तासाचे पार्ट्स इझिली पाहू शकता, वेळ भेटेल त्यावेळेस पुढचे पुढचे पार्ट्स पाहू शकता. मी हे सगळे कमी वेळामध्ये सुद्धा अख्खा चॅप्टर कम्प्लीट केला असता, पण मग तो रनिंगमध्ये किंवा धावत पळत शिकवण्यामध्ये काही अर्थ नाही, मग तो तुम्ही इझिली लर्नच करू शकणार नाही. सो दॅट्स वाय आपण शॉर्ट शॉर्ट पार्ट्स बनवतो आहे. खूप पार्ट्स होतील, मे बी 10 पार्ट्सपर्यंत पण जाऊ शकतो हा लेक्चर, बट टेन्शन नॉट. बाळांनो तुम्ही सगळ्यांनी फोकस करा, स्टडी करा डीपली, बस एवढंच मला हवं आहे. ओके, सो सगळ्यांनी लेक्चर नीट पहा, एंड ऑफ द व्हिडिओ पहा, लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला आपण स्टार्ट करूया. बाळांनो आता आपण काय लर्न करणार आहोत, तर बायोटिक एजंट. आपण लास्ट लेक्चरला आपण काय लर्न केलं, अबायोटिक एजंट, पॉलिनेशन करणारे बायोटिक आणि अबायोटिक एजंटबद्दल आपण लास्ट लेक्चरला लर्न केलं. आता बायोटिक एजंट म्हणजेच काय ते हे पहा, सगळ्यांनी फोकस करा. तर जे सुद्धा एजंट म्हणजे जिवंत आहेत, सजीव आहेत, लिव्हिंग बिंग्ज आहेत, की जे पॉलिनेशन करतात. पॉलिनेशन म्हणजेच काय, तर तुम्हाला साईड डायग्राम दिसेल की अँथर सरसे पोलन ग्रेन्स स्टिग्मावर ट्रान्सफर करणे, याला पॉलिनेशन म्हणतात. पण हे पॉलिनेशनमध्ये कधी हवा मदत करते, कधी पाणी मदत करते, त्याला अबायोटिक म्हणतो. ते आपण लास्ट पार्टमध्ये लर्न केलं. तर हा पार्ट कुठला आहे, बायोटिकचा. ह्याच्यामध्ये नेमकं काय होत असतं, तर मग हे जे पण पॉलिनेशन घडून येत असतं ना, ते पॉलिनेशन कोण घडून आणत असतं बाळांनो, तर मग बायोटिक एजंट म्हणजे सजीव प्राणी घडून आणत असतात. तर चला बाळांनो आपण ते लर्न करूया. त्यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा टोटली 80% ऑफ अ प्लांट आर डिपेंड्स ऑन बायोटिक एजंट. जवळजवळ 80% प्लांट्स जे पण आहेत पृथ्वी तलावरचे, आपले 80% झाडे हे बायोटिक एजंट्सवर डिपेंड्स असतात. बर्ड्स, इन्सेक्ट, बॅट्स, स्नेल हे असे एक्झाम्पल्स आहेत बाळांनो, की जे बायोटिक एजंट्स आहेत, की जे बाळांनो पॉलिनेशन घडवून आणतात. बर्ड्स आणतात, इन्सेक्ट्ससुद्धा आणतात, जसं की मधमाशी, हनीबी, बॅट, वटवागूळसुद्धा बाळांनो पॉलिनेशनसाठी हेल्प करतं. एवढंच नाही तर स्नेल म्हणजेच गोगलगायसुद्धा बाळांनो पॉलिनेशनसाठी हेल्प करते. सो आपल्या पृथ्वीवर असणारा प्रत्येक जीव हा एकमेकांसाठी इम्पॉर्टंट आहे, प्रत्येक जीव महत्त्वाचा आहे. अगदी तुमच्या पायाखाली येणारी मुंगी सुद्धा महत्त्वाची आहे आपल्या सगळ्यांसाठी आणि प्लांटसाठी सुद्धा. सो प्रत्येक जीवाची काळजी घ्या. ओके, आता पुढे बाळांनो आता आपण ह्याच्यातला सगळ्यात फर्स्ट पॉईंट लर्न करूया. बायोटिक एजंटमधला सगळ्यात फर्स्ट एंटॅमाफिलस. एंटॉमाफिलस हा एक ग्रीक वर्ड आहे, त्याचं मिनिंग आहे इन्सेक्ट, पॉलिनेशन थ्रू इन्सेक्ट. ओके, इन्सेक्टच्या मदतीने केलेलं पॉलिनेशन, त्याला एंटॉमाफिलस असं म्हणतात, विसरू नका. ऑकर्स इन अ रोज, जास्मिन, सेस्ट्रम, जे पण तुम्ही बाळांनो साईड डायग्राम पाहा, या सगळ्यांच्या मध्ये बाळांनो एंटॉमाफिलस म्हणजे इन्सेक्टच्या मदतीने पॉलिनेशन होत असतं. अडॅप्टेशन इन अ फ्लॉवर, लार्ज, शोवी, ब्राईट कलर्ड. बाळांनो हे जे पण फ्लॉवर असतात ते कसे असतात, लार्ज असतात, मोठे असतात, शोवी असतात. म्हणजेच काय, आता ऑब्व्हियसली इन्सेक्टच्या मदतीने पॉलिनेशन होणार आहे, मग इन्सेक्टला लांबून सुद्धा हे फ्लॉवर्स दिसले पाहिजेत, म्हणून ते लार्ज मोठे असतात, शोई म्हणजे दिसणारे असतात, खूप दुरून सुद्धा हे दिसतात. सोबतच बाळांनो ब्राईट कलर्ड, म्हणजे ज्यांचं सुद्धा इन्सेक्टच्या मदतीने पॉलिनेशन होत असताना ते फ्लॉवर्सचा कलर एकदम ब्राईट असतो. फॉर एक्झाम्पल माझ्या वॉचचा कलर कसा आहे, ब्राईट आहे, किंवा पिंक कलर, किंवा ब्राईट रेड कलर, ओके, ऑरेंज कलर, येल्लो कलर, अशा टाईपचे कलर असतात की ज्यामुळे इन्सेक्ट लगेचच अट्रॅक्ट होतात. ओके, दॅन ब्राईट कलर, फ्लॉवर्स प्रोड्यूस स्वीट ओडर अँड नेक्टर. हे जे पण फ्लॉवर्स असतात ते गोड असा वास तयार करतात. ओके, त्याला स्वीट ओडर पण म्हणले, आणि सोबतच ते नेक्टर म्हणजेच मधसुद्धा तयार करतात. ते मध खाण्याच्या हेतूने सुद्धा इन्सेक्ट तिकडे अट्रॅक्ट होतात आणि त्या स्मेलने सुद्धा. तुम्ही जर का बाळांनो कधी एखादा परफ्यूम स्प्रे केला असेल किंवा एखादी टॅल्क पावडर लावली असेल तुमच्या फेसला, त्यावेळेस तुम्ही ऑब्झर्व केलं असेल छोटे छोटेसे किडे तुमच्या स्किनच्या आजूबाजूनी हे करतात. बघा, फिर ज्यावेळेस तुम्ही एखाद्या लग्नामध्ये वगैरे जाता, परफ्यूम वगैरे मारता, त्यावेळेस छोटे छोटेसे किडे येतात, त्याला तुम्ही चिलटं वगैरे म्हणता, ते तुमच्या डोळ्याच्या आसपास किंवा चेहऱ्याच्या आसपास फिरत असतात. असं का होतं, कारण ते स्वीट स्मेलने तुमच्या बॉडीच्या बाजूने येतात. ओके, तर हा स्वीट स्मेलसुद्धा बाळांनो फ्लॉवरकडे त्या इन्सेक्टला अट्रॅक्ट करतो. स्टिग्मा इज अ रफ. आता बाळांनो ह्या फ्लॉवरचा जो पण स्टिग्मा असतो म्हणजे फिमेल पार्ट असतो, तो कसा असतो, रफ असतो. का बरं, कारण की बाळांनो इन्सेक्ट्स आले की लगेच त्याच्यावर पोलन ग्रेन्स टाकावे किंवा पोलन ग्रेन त्याच्यावर चिटकावेत, म्हणून यांचा स्टिग्मा रफ असतो, स्टिकी असतो. स्टिकी म्हणजे चिकट असतो, ड्यू टू म्युसिलेज सिक्रेशन. म्युसिलेज म्हणजेच एक चिकट द्रव सिक्रेट करणारा टिश्यू, त्याचं नाव आहे म्युसिलेज. ओके, किंवा आपण असं म्हणूया म्युसिलेज म्हणजे एक चिकट फेविकॉल सारखं सबस्टन्स. त्याच्यामध्ये ना बाळांनो फेविकॉल सारखं सिक्रेशन होत असतं त्या स्टिग्मावर, ज्यामुळे पोलन ग्रेन इन्सेक्टच्या बॉडीवरून त्याच्यावर चुकून पडला तर लगेच त्याच्यावर चिकटला जावा, म्हणून त्या स्टिग्मा जो पण असतो तो स्टिकी असतो, चिकट चिकट असतो. पोलन ग्रेन स्पायनी, आता बघा ह्याच्यावर ह्या रफ खरबडीत
स्टिग्मावर पोलन ग्रेन जाऊन चिटकावा. ओके, म्हणून बाळांनो पोलन ग्रेन कसा असतो, स्पायनी काटेरी येल्लो येल्लो कलरचा असतो. ओके, आणि वरून बाळांनो स्टिकी म्हणजे चिकट चिकट सुद्धा असतो. तुम्ही सगळ्यांनी जास्वंदीचे झाड फुल पाहिलंच असेल, त्यामधले पोलन ग्रेन पाहिले असतील, त्यांचा रंग येल्लोच होता. ठीक आहे, आता बाळांनो हे झाल्यानंतर आता आपण पुढचा पार्ट लर्न करूया, तो म्हणजेच काय, सॉरी, ह्याच्याबद्दल अजून दोन कॅरेक्टरिस्टिक त्यांनी दिलेले आहेत. सम प्लांट्स हॅव स्पेशल अडॅप्टेशन्स लाईक लिव्हर मेकॅनिझम ऑर टर्न पाईप मेकॅनिझम. आता तुमच्या सगळ्यांना प्रश्न पडेल, सर लिव्हर मेकॅनिझम म्हणजे काय, टर्न पाईप मेकॅनिझम म्हणजेच काय. तुम्हाला साईडला डायग्राम दिसेलच, लिव्हर मेकॅनिझममध्ये नीट पहा, त्यामध्ये जे पण फ्लॉवर आहे ना ते फ्लॉवर असं आहे बघा, ते माझ्या हातासारखं. इथे ना बाळांनो त्या इन्सेक्ट्सला खाण्यासाठी नेक्टर वगैरे असतो. इथे ज्यावेळेस मधमाशी इथे येते, तुम्ही डायग्राममध्ये पाहाल, त्यावेळेस आहे ना बाळांनो तिची जी मागची बाजू आहे म्हणजे मधमाशीची पाठण आहे तिथे, बरोबर हो का, हा जो पण पार्ट आहे फुलाचा इथे पोलन ग्रेन्स असतात ते, बरोबर त्या मधमाशी, समजा हा माझा बोट म्हणजे मधमाशी आहे, मधमाशी ज्यात शिरली की ते बाळांनो काय करतात, ते पार्ट ह्या मधमाशीच्या पाठणीला घासतात आणि तिथे पोलन ग्रेन ह्या मधमाशीच्या पाठणीवर पडतात. म्हणजे असं मधमाशी दुसऱ्या एखाद्या फुलामध्ये जाते, त्यावेळेस त्या फुलामध्ये तिथे पोलन ग्रेन पाडते आणि तिथे बाळांनो काय होतं, पोलन ग्रेनचं ट्रान्सफॉर्मेशन होतं. यालाच लिव्हर मेकॅनिझम किंवा टर्न पाईप मेकॅनिझम असं म्हणतात. ओके, सो तुम्हाला बाळांनो त्याची डायग्राम नीट दिसेलच, त्यातून तुम्हाला समजेल की ऍक्च्युली हे होते नेमकं काय. ठीक आहे, आता हे झाल्यानंतर बाळांनो पुढचा जो पण पॉईंट आहे तो आहे पॉलिनेशन कॉन्ट्रिव्हेन्सेस आणि पॉलिनेशन सिंड्रोम. तुम्हाला बाळांनो डू यू नो म्हणून जो पण ब्ल्यू कलरचा बॉक्स आहे तुमच्या टेक्स्टबुकमध्ये, त्याच्यामध्ये हे दिलेलं आहे पॉलिनेशन कॉन्ट्रिव्हेन्सेस अँड पॉलिनेशन सिंड्रोम. तर बाळांनो पॉलिनेशन कॉन्ट्रिव्हेन्सेस म्हणजेच काय किंवा पॉलिनेशन सिंड्रोम म्हणजेच काय, ऐका. पॉलिनेशन कॉन्ट्रिव्हेन्सेस, प्लांट्स आर ॲडॉप्टेड टू एन्करेज द स्पेसिफिक पॉलिनेशन दे नीड, दिस इज कॉल्ड ॲज अ पॉलिनेशन कॉन्ट्रिव्हेन्सेस. म्हणजे प्लांट्स फक्त त्याच पॉलिनेटिंग एजंटला अट्रॅक्ट करतात की जे बाळांनो त्यांच्या त्या झाडासाठी महत्त्वाचे असतात. फॉर एक्झाम्पल तुमच्या सगळ्यांना सांगतो, पॉलिनेशन बर्ड्सच्या मदतीने होतं, इन्सेक्टमध्ये काही मधमाशांच्या मदतीने होतं, काही भुंगा असतो बघा त्या भुंग्याच्या मदतीनेसुद्धा होतं, किंवा कधी कधी ग्रास हॉपरच्या मदतीने पण होतं. ओके, बॅट बटवागळाच्या मदतीनेसुद्धा होतं, स्नेलच्या मदतीने पण होतं, पण तरीसुद्धा आहे ना प्लांट ज्याचा त्याचा आपला, किंवा माझ्या, मी सपोज प्लांट आहे तर माझ्या फुलामधलं पॉलिनेशन नक्की कोण करून आणेल किंवा कोणाच्या मदतीने घडेल. तर समजा मला जर का हनी बीज पाहिजे आहेत, तर मग माझं जे पण फ्लॉवर्स असतात ते फक्त हनी बीजलाच अट्रॅक्ट करतात, भुंग्याला करत नाहीत, पक्ष्यांला करत नाहीत. का? कारण ज्यांना त्यांना ज्या त्या पॉलिनेशननेच, पॉलिनेटिंग एजंटनेच पॉलिनेशन घडवून आणायचं असतं. ह्याच पद्धतीला किंवा ह्याच पॉईंट ऑफ व्ह्यूला किंवा ह्याच प्रोसेसलाच बघून पॉलिनेशन कॉन्ट्रिव्हेन्सेस असं म्हणतात. ओके, आता बघा स्पेसिफिक पॉलिनेटर म्हणजे ठराविक पॉलिनेटरलाच ते प्लांट अट्रॅक्ट करतं. जसं की सपोज जर का माझ्या, मी एक झाड आहे आणि माझ्या फुलांचं पॉलिनेशन हे फक्त हनी बीजच्याच मदतीने होऊ शकतो, तर मी फक्त अट्रॅक्ट हनी बीजलाच करणार, मी कशाला बॅटला करेन, स्नेलला करेन, नाही करणार ना. सो अशा प्रकारे आता पुढचा जो पॉईंट आहे तो आहे पॉलिनेशन सिंड्रोम. सिंड्रोम म्हणजे नेमकं काय, प्लांट्स लाईक अ पॉलिनेटर्स ओके हॅव को इव्हॉल्ड, हा बाळांनो सगळ्यात इम्पॉर्टंट वर्ड आहे, को इव्हॉल्ड फिजिकल कॅरेक्टरिस्टिक दॅट मेक देम टू इंटरॅक्ट सक्सेसफुली. बाळांनो प्लांट्स आणि पॉलिनेटिंग एजंट दोघे एकत्र इव्हॉल्व होतात. इव्हॉल्व म्हणजेच काय, तर त्यांची बॉडी एकत्र डेव्हलप होते. का म्हणून, कारण की दोघांना एकमेकांचा यूज असतो. आता बाळांनो तुम्ही सगळ्यांना सांगतो, काही असे पण पक्षी आहेत तुमच्या सगळ्यांना दिसेल ओके, की जे पण बर्ड्स की तिथे दाखवले बाळांनो एक्झाम्पलमध्ये बंबल बी परत नेस्ट कॉलनी, ह्यांची बॉडी अशी असते की ती त्या फ्लॉवरच्या आतमध्ये जाऊ शकेल आणि ते फ्लॉवरसुद्धा असं तयार झालं असतं की तो पक्षी किंवा तो इन्सेक्ट बरोबर त्याच्या आतमध्ये जाऊ शकेल. काही काही पक्षी असे असतात की ज्यांची चोच आहे ना बाळांनो अशी सरळ नसते, अशी असते, त्याची तुम्हाला डायग्राम साईडला दिसेल. मग ते सुद्धा आहे ना बरोबर त्या फुलाच्या आतमध्ये जाऊन बसू शकतात, त्या पक्षी त्या फुलामध्ये बसतात आणि वरून आतमधला नेक्टर खाऊ शकतात. मग त्या पक्ष्यांचा आकार तसा का झालेला आहे, कारण ते फुलांमधला मध खाऊ शकतील म्हणून. आणि फुलांनी पण तसा आकार का घेतलेला आहे, कारण की ते मध खायला आले की त्यांना पोलन ग्रेन्स आपण डोनेट करू शकू. मग हे जे पण दोघेजण एकत्र स्वतःची बॉडी तयार करतात किंवा डेव्हलप करतात किंवा स्वतःच्या बॉडीमध्ये प्लांट पण आणि पॉलिटिक एजंटसुद्धा इव्हॉल्युशन घडवून आणतात, त्यालाच म्हणले त्यांनी बाळांनो पॉलिनेशन सिंड्रोम. ओके, ह्याचं एक्झाम्पल आहे बंबल बी आणि नेस्ट कॉलनी, जे की तुम्हाला आता साईडला दिसलंच असेल. ओके ओके, सो नेक्स्ट आहे बाळांनो, आता पॉलिनेशन ऑफ इन्सेक्ट्स आपण लर्न केलं, तर नेक्स्ट पॉईंट आहे पॉलिनेशन बाय बर्ड्स अँड पॉलिनेशन बाय बॅट. तर आपण पाहूया पॉलिनेशन बाय बर्ड्स, तुम्हाला साईडला डायग्राम दिसेलच. पॉलिनेशन बाय बर्ड्स इट इज अल्सो नोन ॲज अ ऑरिंथोफिली,
बाळांनो हा एक ग्रीक वर्ड आहे जसं मी तुम्हाला मगासपासून सांगतोय. ऑरिंथोफिली म्हणजेच काय बाळांनो? बर्ड्स. ऑरिंथो दॅट मीन्स बर्ड. ऑरिंथोफिली म्हणजे बर्ड्सच्या मदतीने झालेलं पॉलिनेशन. जसं मधमाशी मदत करते ना बाळांनो पोलनग्रेन्स अँथरकडून स्टिग्मावर टाकायला, तसेच बर्ड सुद्धा हेल्प करतात. इतके सुंदर बर्ड्स आहेत ना, तुम्हाला साईड डायग्राम दिसेल त्यांची. ओके, सो बर्ड्स आर अ स्मॉल साईज. हे बर्ड्स बाळांनो नक्की कसे असतात? फुलाच्या आतमध्ये जाणार, म्हणजे त्यांचा आकार छोटा असला पाहिजे. सो बर्ड्स आर स्मॉल साईज, लॉंग बीक, त्यांची चोच लांब असते. याचं एक्झाम्पल आहे सन बर्ड, ह्युमिंग बर्ड्स, हे बाळांनो ह्याचे एक्झाम्पल्स आहेत. ॲडॉप्टेशन इन फ्लॉवर. आता बर्ड्स झाले, आता बाळांनो हे फ्लॉवर नेमकं स्वतः शरीरामध्ये काय बदल करतं की ज्याच्यामुळे हे बर्ड्स त्या फ्लॉवरच्या आतमध्ये जाऊ शकतील? तर पहा, ॲडॉप्टेशन ऑफ फ्लॉवर इन्क्लूड इन विच फ्लॉवर आर ब्राईटली कलर्ड. पक्षी अट्रॅक्ट व्हावे म्हणून बाळांनो त्या फ्लॉवरचा रंग ब्राईट असतो. फ्रेश येल्लो कलर पिकलेल्या आंब्याचा असतो सेम तसा. त्यानंतर बाळांनो स्काय ब्ल्यू कलर, त्यानंतर मग पिंक कलर, असे कलर असतात. ओके, सो लार्ज फ्लॉवर मोठे असतात कारण पक्षी आतमध्ये जाणार म्हणल्यानंतर. शोवी म्हणजे दूरून सुद्धा दिसत असतात, सो आपण म्हणून त्यांना शोवी म्हणतो. ओके, अँड सिक्रेट्स प्रोफ्यूज अँड डायल्यूट नेक्टर. भरपूर प्रमाणामध्ये म्हणजे प्रोफ्यूजली, डायल्यूट म्हणजेच काय? पातळ, थोडासा घट्ट असा मधासारखा नाही पण पातळ असा मध म्हणजे नेक्टर सिक्रेट करतात की ज्यामुळे पक्षी त्यात चोच टाकून तो पिऊ शकतात. जर थोडासा घट्ट प्रमाणामध्ये असतात तर पक्षींनी तो पिऊ शकला नसता, म्हणून तो पातळ असतो किंवा आपण म्हणूया जास्त करून लिक्विड टाईप असतो. ओके, सो डायल्यूट म्हणतात त्याला. अँड नो फ्रॅग्रन्स त्या नेक्टरला किंवा त्या फ्लॉवरला स्मेल नसतो. का बरं नसतो? कारण की बर्ड्स नॉट हॅव ग्रेट सेन्स ऑफ अ स्मेल, म्हणजे पक्ष्यांचं स्मेल करायचं सेन्स डेव्हलप नसतं. जसं डॉगचं असतं किंवा आपलं असतं तसंही पक्ष्यांचं नसतं, पक्ष्यांना स्मेलच येत नाही. सो या फ्लॉवरला फ्रॅग्रन्स प्रोड्यूस करायची गरजच पडत नाही. आता नेक्स्ट आहे तो आहे बाळांनो पॉलिनेशन बाय बॅट. यालाच बाळांनो म्हणतात चिरोप्टेरेफिली. चिरोप्टेरेफिली म्हणजेच काय? चिरोप्टो म्हणजेच बॅट, फिली म्हणजेच पॉलिनेशन. बॅटच्या मदतीने केलेलं पॉलिनेशन त्याला चिरोप्टोफिली असं म्हटलं आहे. बॅट कॅन ट्रान्सफर पोलन ग्रेन टू सेव्हरल किलोमीटर्स लाँग डिस्टन्स. ज्या ज्या झाडांचे ॲक्च्युली जे झाडं एका ठिकाणी दुसरं झाड काही लांब अंतरावर असेल, मग अशा ठिकाणी पोलन ग्रेन्स हवेतूनसुद्धा जाऊ शकत नाही, पाण्यातूनसुद्धा जाऊ शकत नाही, इन्सेक्ट्सच्या थ्रूसुद्धा जाऊ शकत नाही, मग अशा वेळेस बर्डसुद्धा घेऊन जाऊ शकत नाही, फक्त बॅट्स घेऊन जातात. कारण बॅट्स खूप लांबपर्यंत ट्रॅव्हलिंग करतात. बॅट्स एका ठिकाणावर कितीतरी 20 ते 30 किलोमीटर लांब डिस्टन्स, एवढं लॉंग डिस्टन्स पर्यंत बाळांनो पोलन ग्रेन वाहून घेऊन जाऊ शकतात. सो बॅट्स आर परफॉर्मिंग देअर रोल आर व्हेरी बेस्ट. सो आता पुढचा जो पण बाळांनो ह्याच्यामध्ये आहे, आता बॅट्स तरी एवढं काम करतं हे तर आपल्याला कळलं, तुम्हाला डायग्राम दिसेलच साईटला. ओके, बट ॲडॅप्टेशन फ्लॉवर हे नेमकं फ्लॉवर काय असतात? सगळ्या झाडांपेक्षा हे फ्लॉवर जरा वेगळं असतं. ओके, फ्लॉवर आर डल कलर्ड. फ्लॉवरचा कलर डल असतो. स्ट्रॉंग फ्रॅग्रन्स, पण त्याचा वास इतका स्ट्रॉंग असतो की तुम्ही परत वास कुठला घेणार नाही, असला खराब वास असतो. पण तुमच्या सगळ्यांना माहिती आहे बॅट्स हे अशा खराब वासाकडे सगळ्यात जास्त अट्रॅक्ट होतात, सो म्हणून त्यांना फ्रॅग्रन्स स्ट्रॉंग ठेवावा लागतो. ओके, आता फ्लॉवरचा कलर डल काय? कारण बॅट्सला तर काही दिवसा दिसतच नाही आणि रात्रीचं पण त्याला दिसतच नाही, सो तो कलर कशाला बघणार आहे? त्यामुळे ह्या फ्लॉवरला कलर नसतो. ओके, दॅन सिक्रेट अबुंडंट नेक्टर. पण मानो नेक्टर मात्र एवढ्या प्रमाणामध्ये सिक्रेट करतो की तो पोट भरून पिऊ शकेल एखादा बॅट, एखादा वटवागूळ, एवढ्या प्रमाणामध्ये बाळांनो ते नेक्टर सिक्रेट करतो. अँड प्रोड्यूस लार्ज नंबर ऑफ एडिबल पोलन ग्रेन. एडिबल काय म्हणलं? त्याला खाऊ शकणारे. तो बॅट फक्त काही मध प्यायला ते जात नाही, तर तो पोलन ग्रेनसुद्धा खात असतो. म्हणजे वटवागूळ फक्त ते मध प्यायला जात नाही त्या फुलाच्या आतमध्ये, तर तुम्हाला साईडला दिसेल तो बाळांनो हे सुद्धा खातो, पोलन ग्रेन सुद्धा खातो. खाऊन त्या तोंडाला अंगाला चिकडले जे पोलन ग्रेन्स असतात ना, ते मग तो ट्रान्सफर करतो स्टिग्मावर एका ठिकाणावर दुसऱ्या ठिकाणावर गेल्यानंतर. याचं एक्झाम्पल आहे कदम ट्री, तुम्हाला साईडला दिसेल. त्यानंतर बाओबाब ट्री, हे सुद्धा बाळांनो ह्याचं एक्झाम्पल आहे. ओके, सो आता बाळांनो आपण पाहणार आहोत आउटब्रिडिंग डिव्हायसेस. त्यालाच बाळांनो कॉन्ट्रिव्हेन्सेस असं सुद्धा म्हणतात. आउटब्रिडिंग डिव्हायसेस असं का बरं त्यांनी म्हणलेलं आहे? तर स्वतःच्या झाडामध्ये सेल्फ पॉलिनेशन होऊ नये म्हणून झाड स्वतःमध्ये काय बदल करतं. तुम्ही म्हणाल सर सेल्फ पॉलिनेशन होऊ नये म्हणून का बरं झाड असं करत आहे? तर बाळांनो प्रत्येकाला काही ना काहीतरी स्वतःमध्ये चेंजेस हवे असतात, नवीन नवीन थिंग्स हवे असतात. फॉर एक्झाम्पल बाळांनो समजा तुम्ही सगळेजण साऊथ आफ्रिकेमध्ये राहताय. ओके, आणि तुम्ही सगळेजण एकदम काळ्या कोळशासारखे दिसताय साऊथ आफ्रिकेमध्ये राहून. पण तुमच्यापैकी सपोज जर तुम्हाला असं वाटत असेल की आपली पुढची पिढी एकदम गोरी गोरी व्हावी म्हणून तुम्ही एखाद्या अमेरिकेतल्या मुलीसोबत लग्न केलं. ओके, मग तुमची पिढी पुढची गोरी होऊ शकते किंवा
समथिंग थोड्या टाईपमध्ये शेडिंग होऊ शकतं. तर बानो, असं होण्यासाठी तुम्हाला काय करावं लागलं, तर वेगळ्या देशातल्या मुलीसोबत जाऊन लग्न करावं लागलं, जसं की अमेरिका, लंडन, युरोप, न्यूयॉर्क, सुंदर मुली असतात तिथे. तर अशा मुलींसोबत तुम्ही लग्न करू शकता आणि त्यावेळेस मग पुढे चेंज होऊन तुम्हाला जाणवू शकतो. ओके, सो मग यालाच बानो काय म्हणतात, क्रॉस पॉलिनेशन. मग ह्या होण्यासाठी क्रॉस पॉलिनेशन होणं गरजेचं असतं. सेम सेम त्याच भागातल्या मुलींसोबत तुम्ही लग्न घेतात, सेम तशी तशीच मुलं तयार होणार. यासाठी बानो कधीच एका गावामध्ये लग्न शक्यतो करत नाहीत, वेगवेगळ्या गावांमधून जाऊन तुम्ही मुली घेऊन येता किंवा तुमच्या गावातल्या मुली वेगवेगळ्या ठिकाणी जातात. तर सेम प्लांट्समध्ये सुद्धा असं करण्यासाठी काय करतात, पहा, आउटब्रिडिंग डिव्हायसेस प्लांट्स यूज करतात, त्यालाच कॉन्ट्रिव्हेन्सीस मिळेलं आहे. जेनेटिकली प्लांट आर इव्हॉल्ड, जेनेटिकली जे पण झाड असतात बानू ते स्वतःच्या बॉडीमध्ये असे काहीतरी इव्हॉल्युशन करून आणतात, म्हणजे बदल घडून आणतात. सो टू इन्क्रीज जेनेटिक डायव्हर्सिटी, त्यामुळे जेनेटिक डायव्हर्सिटी म्हणजे विभिन्नता वाढते, वेगवेगळ्या टाईपचे प्लांट्स प्रोड्यूस होतात. फॉर एक्झाम्पल, रेड रोज, व्हाईट रोज दोघांचं क्रॉस केलं तर बानू पिंक कलरचं रोज तयार होऊ शकतं, म्हणजे जेनेटिक डायव्हर्सिटी आली. असं होण्यासाठी प्लांट्स मोस्टली आउटब्रिडिंग डिव्हायसेसचा यूज करतात. ओके, हेन्स प्लांट्स आर डेव्हलप मेनी डिव्हायसेस टू एनकरेज क्रॉस पॉलिनेशन. क्रॉस पॉलिनेशन व्हावं म्हणून झाडे स्वतःमध्ये भरपूर काही नवीन नवीन डिव्हायसेस किंवा कॉन्ट्रिव्हेन्सेसचा यूज करतात. कॉन्ट्रिव्हेन्सेस म्हणजेच आउटब्रिडिंग डिव्हायसेस. ओके, आता त्यातलं सगळ्यात पहिलं आपण पाहूया, युनिसेक्शुअलिटी किंवा डायोसिजम म्हणजे काय. बानो, प्लांट्स बियर्स आयदर मेल और फिमेल फ्लॉवर. ओके, बानो प्लांटला एकतर मेल तरी फ्लॉवर असतं किंवा फिमेल तरी फ्लॉवर असतं, दोघांपैकी कोणतेही एक फ्लॉवर असेल ना तरी सुद्धा सेल्फ पॉलिनेशन होत नाही, क्रॉस पॉलिनेशन होतं. उदाहरणार्थ तुमचं सगळ्यांना मका माहीत आहे का, मेजला वर जे तूर येतात ना ते असतं मेल फ्लॉवर, आणि खाली नाही का ज्याला कणीस येतं, ओके, तर त्याला बघा असे हेअर्स असतात गर्लसारखे, कारण ते फिमेल फ्लॉवर असतं. मग खाली फिमेल फ्लॉवर, वर मेल फ्लॉवर. मग असेच भरपूर प्लांट्स आहेत, पपया हे सुद्धा ह्याचं एक्झाम्पल आहे. तर बानो पहा, सो याच्यामध्ये सेल्फ पॉलिनेशन नॉट ऑकर, सेल्फ पॉलिनेशन होतच नाही. याच्यामध्ये मोनोइसेस म्हणजे फक्त एकच म्हणजे एकच झाड आणि त्याच्यावर दोन वेगवेगळे फ्लॉवर असणारे, म्हणजे मेल फ्लॉवर वेगळा फांदीवर आणि फिमेल फ्लॉवर वेगळ्या फांदीवर, असं कुठलं आहे, मेज. आणि डायोसियस फ्लॉवरमध्ये मलबेरी, मलबेरीमध्ये बानो मेल प्लांटच वेगळं असतं आणि फिमेल प्लांटच वेगळं असतं. सो फ्लॉवर तर वेगवेगळ्याच प्लांटवर आले. आता हे झालं बानो युनिसेक्शुअलिटी ऑर डायोसिजम, म्हणजेच काय, झाडाला एकतर मेल फ्लॉवर तरी असणे किंवा फिमेल फ्लॉवर तरी असणे. ओके, म्हणजेच डायोसिजम किंवा युनिसेक्शुअलिटी. आता जो पण पुढचा पॉईंट आहे ते मध्ये काय दिलं त्यांनी बानो, डायकोगॅमी. डायकोगॅमी इन दिस स्टिग्मा, इन दिस स्टिग्मा अँड अँथर्स आर मॅच्युअर ॲट डिफरंट टाइम्स. ह्याच्यामध्ये बानो स्टिग्मा आणि अँथर हे वेगवेगळ्या टायमिंगला मॅच होतात. जरी फ्लॉवर बायसेक्शुअल असलं, जरी फ्लॉवर एकच असलं, ओके, तरी आणि त्या फ्लॉवरमध्ये मेल ऑर्गन पण आहे आणि फिमेल ऑर्गन पण आहे, म्हणजे अँथर पण आहे स्टिग्मा पण आहे, तरी त्यांच्यामध्ये सेल्फ पॉलिनेशन होत नाही. कसं, तर जर का समजा कधी कधी काय होतं, अँड्रोशियम म्हणजे मेल ऑर्गन अगोदर मॅच्युअर होतो, त्यास फिमेल ऑर्गन मॅच्युअर झाला नसतो, फिमेल ऑर्गन मॅच्युअर झालं नसतो, त्यामुळे दोघांमध्ये रिप्रोडक्शन होत नाही. आणि कधी कधी फिमेल ऑर्गन अगोदर मॅच्युअर होतो आणि मेल ऑर्गन लेट मॅच्युअर होतो, त्यामुळे त्यांच्यामध्ये मग क्रॉसिंग होत नाही. ओके, सो अशाला म्हणतात बानो डायकोगॅमी. मग नक्की कुठला ऑर्गन अगोदर मॅच्युअर होतोय, मेल ऑर्गन अगोदर मॅच्युअर होतोय का फिमेल ऑर्गन अगोदर मॅच्युअर होतोय, म्हणजे परिपक्व होतोय रिप्रोडक्शनसाठी, याच्यावरून बघून त्याचे दोन टाईप पडलेत. पहिला आहे प्रोटेंड्री, दुसरा आहे प्रोटोगॅमी. प्रोटोगॅमी. आता त्यातला पहिला आहे प्रोटोअँड्री. ओके, अँड्रोशियम मॅच्युअर अर्लियर दॅन द गायनोशियम. ह्याच्यामध्ये बानो अँड्रोशियम जो पण आहे ना तो अर्लियर मॅच्युअर होतो, म्हणजेच काय, लवकर मॅच्युअर होतो दॅन द गायनोशियम. गायनोशियम ज्यावेळेसुद्धा मॅच्युअर, गायनोशियम म्हणजे फिमेल ऑर्गन तुमचं सगळ्यांना माहीत आहे, आणि अँड्रोशियम म्हणजे मेल ऑर्गन. गायनोशियमच्या अगोदर मेल ऑर्गन मॅच्युअर होतं. मग तुम्ही म्हणाल सर, मग त्या फुलामध्ये रिप्रोडक्शन कसं घडतं? आता इथे बानो अँड्रोशियम मॅच्युअर झालं, मग त्या अँड्रोशियमवरचे पोलोग्रेन स्वतःच्या फुलावर स्टिग्मावर जाऊन पडले तर उपयोग नसतो, कारण तो मॅच्युअर झाला नसतो. मग ते पोलोग्रेन उडून दुसऱ्या स्टिग्मावर जाऊन पडतात, दुसऱ्या फ्लॉवरच्या, मग तिकडे रिप्रोडक्शन होऊन जातं, म्हणजे क्रॉस पॉलिनेशन झालं की नाही, आणि त्यावेळेस तिथला अँड्रोशियम मॅच्युअर नसतो. ओके, आता प्रोटोगॅमी म्हणजेच काय, तर गायनोशियम मॅच्युअर्स अर्लियर दॅन द अँड्रोशियम. ह्या प्रोटोगॅमी टाईपचा जो पण प्रकार आहे त्याच्यामध्ये गायनोशियम अगोदर मॅच्युअर होतो, अँड्रोशियम अगोदर मॅच्युअर होत नाही, अँड्रोशियम छोटासा राहतो. मग गायनोशियम मोठा, म्हणजे सॉरी, मॅच्युअर होतो, आणि मग ज्यावेळेस दुसऱ्या कुठलाही त्याच्या स्वतःची पोलोग्रेन तर त्या गायनोशियमवर पडणारच नसतात, कारण की अँड्रोशियम हा कच्चा असतो. मग दुसऱ्याच फ्लॉवरमधले पोलोग्रेन्स येतात आणि ते त्या अँड्रोशियमवर पडतात. ओके, यालाच प्रोटोगॅमी म्हणतात. ह्याचं एक्झाम्पल आहे ग्लोरियोसा आणि ह्याचं एक्झाम्पल आहे सनफ्लॉवर. ओके,
ओके सो आता आपण पाहणार आहोत प्रीपोटेंसी. व्हॉट डू यू मीन बाय प्रीपोटेंसी? ओके सगळ्यांनी बाळांनो फोकस करा. तर आतापर्यंत आपण दोन पॉईंट लर्न केले, त्यातला हा तिसरा पार्ट आहे प्रीपोटेंसी. म्हणजे ह्याच्यामुळे सुद्धा सेल्फ पोल्युशन होऊ नये म्हणून बाळांनो प्रीपोटेंसी नावाची टर्म यूज केली जाते झाडांमध्ये. पोलन ग्रेन्स ऑफ अनादर फ्लॉवर जर्मिनेट रॅपिडली ओवर द स्टिग्मा दॅन द पोलन ग्रेन्स फ्रॉम द सेम फ्लॉवर. म्हणजे एक फुल आहे की जे बायसेक्शुअल आहे, म्हणजे त्याच्यामध्ये स्टिग्मा म्हणजे गायनोशियम पण आहे आणि बाळांनो बाजूला अँथर म्हणजेच अँड्रोशियम पण आहे. गायनोशियम म्हणजे गाय म्हणजे फिमेल लक्षात ठेवा, अँड्रोशियम मेल लक्षात ठेवा. अँड्रोशियम म्हणजे मेल पण आहे आणि गायनोशियम म्हणजे फिमेल पण आहे. पण ह्याच्यामध्ये गायनोशियम म्हणजे स्टिग्मावर आहे ना, स्वतःचे पोलन ग्रेन्स जर्मिनेट स्लोली होतात. पण सपोज स्वतःचे 10 पडलेत आणि दुसऱ्या फुलावरचा एक जरी पोलन ग्रेन ह्याच्यावर येऊन पडला तर तो लगेच रॅपिडली जर्मिनेट होतो, स्पीडली जर्मिनेट होतो. म्हणजे सगळ्यात पहिला प्रेफरन्स दुसऱ्याच्या पोलन ग्रेनला दिला जातो. ह्या टर्मला किंवा ह्या प्रोसेसला त्यांनी काय नाव दिलेलं आहे, प्रीपोटेन्सी. कोणतंही झाड असं करतं कारण की सपोज स्वतःचे पोलन ग्रेनला लगेच उगवून दिलं तर मग सेल्फ पॉलिनेशनच झाल्यासारखं जमान. आपण ह्यांना क्रॉस पॉलिनेशन करायचं असतं म्हणून मुद्दा म्हणून झाडं अशी करतात. पण समजा मग तुम्ही म्हणा सर मग स्वतःचे पोलन ग्रेन येऊन किंवा जर्मिनेटच होऊन द्यायचे नाहीत ना, पण तसं पण नाही. समजा दुसरा कुठला पोलन ग्रेन आलाच नाही तर मग ते झाड का बी तयार करणार नाही असं आहे का? म्हणून स्लोली का होईना, आपण स्वतःचे पोलन ग्रेन त्याच्या जर्मिनेट होतात. पण जर का दुसरा पोलन ग्रेन आला तर तेच जर्मिनेट होतात, स्वतःचा पोलन ग्रेन जर्मिनेट होत नाही. याला म्हणतात प्रीपोटेन्सी. पुढचा पॉईंट आहे हेट्रोस्टायली किंवा तुम्ही त्याला हेट्रोमॉर्फी सुद्धा म्हणतात. ओके किंवा ह्याला हेट्रो अँडी पण म्हणतात बाळांनो. हेट्रोस्टायली, स्टायली इन विच देअर आर टू ऑर थ्री टाइप्स ऑफ फ्लॉवर इन विच स्टिग्मा अँड अँथर आर प्लेस्ड ॲट अ डिफरंट लेवल इज कॉल्ड अ हेट्रोस्टायली. तुम्ही सगळ्यांना साईडला डायग्राम दिसेल, ह्या साईडच्या डायग्राममध्ये पहा. ह्यामध्ये एकतर गायनोशियम वर आहे आणि अँड्रोशियम खाली आहेत, म्हणजेच काय अँथर खाली आहेत आणि गायनोशियम वर आहे. त्यामुळे ह्याच्यावरचे अँथरवरचे पोलन ग्रेन एवढ्या वर जाऊ शकत नाही. किंवा अँथर वर असतात आणि गायनोशियम खाली असतो, त्यामुळे बाहेर असणारे पोलन ग्रेन मधल्या स्टिग्मावर त्यांचे अँथर्स किंवा त्यांचे पोलन ग्रेन्स बाहेर आतमध्ये पडत नाही. म्हणजे दोघांची लेवल वेगळी असते. एकतर अँड्रोशियम तरी वर असतो, गायनोशियम तरी खाली असतो, किंवा गायनोशियम तरी वर असतो आणि अँथर तरी खाली असतो. अशा दोघांपैकी कुठलीही एखादी गोष्ट या फुलामध्ये दिसून येते. याला म्हणतात हेट्रोस्टायली, हेट्रोमॉर्फी. हेट्रो म्हणजे विचित्र किंवा वेगवेगळं, विभिन्न. स्टायली म्हणजे त्यांच्या स्टाईलची उंची, काही फ्लॉवरमध्ये वर तर काही फ्लॉवरमध्ये खाली. आता पुढे पहा, आता जो पण पुढचा पॉईंट आपण पाहणार आहोत तो आहे हर्कोगॅमी. हर्कोगॅमी म्हणजेच काय? गॅमी म्हणजे बाळांनो बघा, इट इज अ मेकॅनिझम डिवाइस टू प्रिव्हेंट सेल्फ पॉल्युशन. इथे सुद्धा सेल्फ पॉल्युशन होऊ नये म्हणून हेल्प केली असते. इन अ बायसेक्शुअल फ्लॉवर नॅचरल फिजिकल, ओके बायसेक्शुअल फ्लॉवर म्हणजे ह्याच्यामध्ये मेल पण आहे आणि फिमेल पण आहे, पण ह्यांच्यामध्ये सेल्फ पॉल्युशन होऊ नये म्हणून हर्कोगॅमी नावाची मेकॅनिझम यूज केला जातो. ह्याच्यामध्ये नॅचरल फिजिकल बॅरियर असतो टू प्रिव्हेंट बिटवीन स्टिग्मा अँड पोलन ग्रेन टू अवॉइड कॉन्टॅक्ट. म्हणजे बाळांनो पोलन ग्रेन म्हणजे अँथर आणि मध्ये स्टिग्मा असं जो पण असेल तर त्याच्यामध्ये पडदा असतो किंवा एखादी फुलाची पाकळी आलेली असते, ज्याच्यामुळे हे अँथर ह्या ह्याच्यावर जाऊन पडू शकत नाही. ह्या अँथरवरचे पोलन ग्रेन्स ह्या स्टिग्मावर जाऊन पडू शकत नाही. त्यामध्ये एकतर काहीतरी पातळ पडदा तरी येतो किंवा एखादी पाकळी तरी येते. त्याच्यासुद्धा तुम्हाला एक्झाम्पल साईडला दिसेल. हे बाळांनो ह्याचं एक्झाम्पल खरं सगळ्यात सुंदर एक्झाम्पल आहे कॅलोट्रॉपिस म्हणजेच रुई, तुमच्या सगळ्यांना माहितच आहे. ओके पुढे बाळांनो त्यांनी एक नवीन टर्म तुम्हाला दिलेली आहे, त्याचं नाव आहे पॉलिना. ओके पॉलिनिया, पॉलिनिया त्याचं नाव आहे. हा एक पेंटॅक्युलर स्टिग्मा असतो. स्टिग्मा पेंटॅक्युलर, पेंटॅक्युलर म्हणजेच काय? पाच कोण असणारा. सगळ्यांनी पहा, 1, 2, 3, 4, 5 बघा, 1, 2, 3, 4, 5 असे पाच कोण असणारा स्टिग्मा तुम्हाला रुईच्या झाडाच्या फुलामध्ये पाहायला मिळतो. रुई जे हनुमानाला तुम्ही पानं तोडून त्याचा हार बनवून वाहताना त्या झाडामध्ये. ओके तर बाळांनो ह्याच्यामध्ये कसं, पेंटेक्युलर स्टिग्मा इज पोझिशन, पोझिशन म्हणजे त्याची पोझिशन अबाव द लेवल ऑफ अँथर. अँथर खाली असतात आणि हा स्टिग्मा मात्र भरपूर वर असतो, त्यामुळे त्याच फुलावरचे पोलन ग्रेन सोडून त्याच फुलाच्या स्टिग्मावर जाऊन पडत नाहीत. तुम्ही बाळांनो आता पण रुईची झाडं दोन एक प्रकारची पाहिली असेल, काही जांभळ्या कलरचे फ्लॉवर प्रोड्यूस करतात तर काही व्हाईट कलरचे फ्लॉवर प्रोड्यूस करतात. तर त्यांच्यामध्ये सेल्फ पोल्युशन होऊ नये म्हणून बाळांनो हा मेकॅनिझम असतो. आता पुढचा आहे आणि लास्ट पॉईंट आहे आपल्या या लेक्चरचा, तो म्हणजे सेल्फ इनकॉम्पॅटेबिलिटी किंवा तुम्ही त्याला सेल्फ स्टरिलिटी सुद्धा म्हणता. तुम्ही म्हणा सर सेल्फ स्टरिलिटी किंवा सेल्फ इनकॉम्पॅटेबिलिटी म्हणजेच काय? तर बाळांनो ह्याच्यामध्ये नेमकं काय होतं, पोलन ग्रेन्स ऑफ सेम फ्लॉवर इज इनहिबिटेड टू जर्मिनेट ऑन द सेम फ्लॉवर स्टिग्मा. एक्झाम्पल टोबॅको.
टोबॅको तंबाखूचं झाड एक असं असतं बघा किंवा त्याच्यामध्ये असं आपल्याला सेल्फ इनकॉम्पॅटिबिलिटी पाहायला मिळते किंवा तुम्ही त्याला सेल्फ स्टरिलिटी म्हणता. इनकॉम्पॅटिबल म्हणजेच अलाव न करणे, स्टरिलिटी म्हणजेच रिप्रोडक्शन न करू शकणे म्हणजे स्टरिलिटी. त्याच्यामध्ये बाणू स्वतःचे पोलन ग्रेन स्वतःच्या स्टिग्मावर रिप्रोडक्शन करू शकत नाहीत. ओके, म्हणजे पोलन ग्रेन्स ऑफ सेम फ्लॉवर इज इनहिबिटेड, थांबवले जातात टू जर्मिनेट ऑन द सेम फ्लॉवर ऑफ स्टिग्मा. स्वतःच्या स्टिग्मावर स्वतःचेच पोलन ग्रेन जर्मिनेट होऊन दिले जातच नाहीत, इनहिबिट केले जातात. याच बाबतीत त्यांनी काय म्हणलं आहे, सेल्फ इनकॉम्पॅटिबिलिटी किंवा सेल्फ स्टरिलिटी. तर ठीक आहे बाळांनो, अशा प्रकारे आत्ताचा लेक्चर संपला. सगळ्यांना लेक्चर आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.